नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं रुद्रा बोनकर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची माहिती अशी आहे, जसं 2023 खरीप हंगामातील जे कापूस सोयाबीनचं जे अनुदान येणार आहे मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी जे पैसे सरकार देणार आहे ते कशा पद्धतीने देणार आहे, या अगोदर आपण एक व्हिडिओ बघितला होता. त्यामध्ये तुम्हाला कृषी सहाय्यकाकडे तुम्हाला जो फॉर्म आहे, संमतीपत्र आहे, ते भरून द्यायचं होतं. ठीक आहे, आता हे भरून दिल्यानंतर पण एखादी KYC करावी लागते का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. ठीक आहे, तर सध्या आपण त्या संबंधित माहिती घेणार आहोत. जसं सरकारने एक पोर्टल लॉन्च केलेलं आहे, ठीक आहे, जसं तुम्ही स्क्रीनवरती बघताय, जे पोर्टल आहे सरकारने लॉन्च केलेलं आहे. या पोर्टलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल मित्रांनो. तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की सरकारने हे जे पोर्टल लॉन्च केलेलं आहे, या पोर्टलवरती तुम्हाला KYC करावी लागणार आहे का किंवा काय करावं लागणार आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे, जसं डिस्बर्समेंट स्टेटस जर तुम्हाला बघायचं असेल, म्हणजेच पैसे तुम्हाला मिळाले किंवा नाही मिळाले किंवा त्याचं स्टेटस काय आहे, कुठपर्यंत ते पैसे आहे किंवा KYC करावी लागणार आहे का, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर त्यासाठी डिस्बर्समेंट स्टेटसवरती तुम्ही जर क्लिक केलं तर या ठिकाणी आधार नंबर आपल्याला विचारला जातो. तर या ठिकाणी मित्रांनो मी आधार नंबर टाकत आहे. आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड या ठिकाणी फिल करायचा आहे. कॅप्चा कोड फिल केल्यानंतर मित्रांनो गेट आधार OTP वरती क्लिक करायचं आहे. गेट आधार OTP वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला OTP तुमचा सक्सेसफुली पाठवलेला आहे असा मॅसेज येईल. OTP सक्सेसफुली पाठवलेला असा मॅसेज आल्यानंतर तुम्हाला खाली जो OTP आलेला आहे तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी मी OTP टाकतोय. OTP टाकल्यानंतर गेट डेटावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी गेट डेटावरती क्लिक केल्यानंतर असा मॅसेज येतोय की OTP व्हेरीफाय सक्सेसफुली, आणि असं ब्लँक होऊन जात आहे. ठीक आहे, तर मित्रांनो अजून हे पोर्टल व्यवस्थित सुरू झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे यामध्ये काहीही दाखवत नाही. OTP टाकल्यानंतर गेट डेटावरती क्लिक केल्यानंतर ते पुन्हा ब्लँक होऊन जात आहे, त्यामध्ये काहीही येत नाही. लवकरच हे पोर्टल सुरू होणार आहे आणि यामध्ये KYC करायची गरज असणार आहे किंवा नाही हे लवकरच या वेबसाईटवरती सांगण्यात येणार आहे. अद्याप तरी KYC करायची गरज नाही, कारण तुम्ही जर संमतीपत्र भरून दिलेलं असेल तर त्या ठिकाणी सध्या तरी KYC करायची गरज नाही मित्रांनो. ठीक आहे, लवकरच याची अपडेट येणार आहे. सध्या तरी स्टेटससुद्धा या ठिकाणी दिसत नाही आहे, डिस्बर्समेंट स्टेटस जे आहे ते. जसं याची सुरुवात होईल तसं तुम्हाला या ठिकाणी आधार नंबर टाकून OTP टाकून तुमच्या ज्या पैशाचं स्टेटस आहे, तुम्हाला मिळाले किंवा नाही, कोणत्या अकाउंटला गेले, त्याचं स्टेटस तुम्हाला या ठिकाणी बघता येणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो एक महत्त्वाची माहिती अशी की जसं PM किसानला तुम्ही KYC केलेली आहे, त्याच KYC आधारे सरकार हे पैसे पाठवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. ठीक आहे, जसं तुमचे PM किसानचे पैसे तुमच्या खात्यात येतात, नमो किसानचे पैसे तुमच्या खात्यात येतात मित्रांनो, त्याच पद्धतीने हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. ज्या खात्यामध्ये ते पैसे येतात त्याच खात्यामध्ये येणार आहे, कारण त्या डेटावरूनच हे पैसे पाठवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे ज्यांनी KYC केलेली आहे त्यांना KYC करायची गरज नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांची KYC बाकी आहे, PM किसानची बाकी आहे, त्यांनीही लवकरात लवकर करून घ्यावी. जर त्या डेटानुसार जर पैसे मिळाले तर काही शेतकरी असे की त्यांनी KYC केलेले नाही, त्यांना ते पैसे मिळणार नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो.